सर्वोच्च न्यायालयानं आरक्षणाबाबत दिलेल्या निकालाबाबत बहुजन समाज पार्टी रस्त्यावर उतरले. रॅलीद्वारे प्रशासनास निवेदन देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयानं SC ST आरक्षणातील क्रिमिलियर आणि उपवर्गीकरणाबाबत दिलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ भारतातील अनुसूचित जाती जमातीनं 21 ऑगस्ट रोजी भारत बंदची हाक दिली होती. बहुजन समाज पार्टी ऑल इंडिया यांच्या वतीनं देखील भारत बंदची हाक देण्यात आली होती. बहुजन समाज पार्टी शहर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या वतीनं रॅलीच्या माध्यमातून नवी पेठ मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत घोषणा देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. ऑगस्ट 2024 सर्वोच्च न्यायालयामध्ये आजचा कार्यकर्ता हरविंदर सिंग यांनी जी आरक्षणाच्या वर्गीकरणाबद्दल याचिका दाखल केली होती, त्या याचिकेचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या विरोधात दिला. आरक्षणामध्ये जे 13.5% आरक्षण आहे, 1500 जाती आहेत, आणि त्या 1500 जातीमधल्या फक्त 10 जाती मोठ्या आहेत, बाकीच्या 99% जाती मायक्रो जाती आहेत. त्या जातीचं वर्गीकरण करण्याचा आदेश दिला आणि क्रिमिलियर लावण्याचा आदेश दिला. बहुजन समाज पार्टी या घटनेचा आणि या निवाड्याचा जाहीर निषेध करते आहे. यावेळी नवीपेठमधील दुकानं सुरू होती, परंतु कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीनं व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद केली.